नमस्कार, मी विशाल नरवाडे, 2020 बॅचचा आयएएस अधिकारी आणि नुकताच मी मुख्य अधिकारी विटा नगर परिषदला जॉईन केलेला आहे। तर आमचा कालावधी जरी कमी असला तरी या कालावधीत दोन महत्त्वाचे भाग, पहिला म्हणजे की जे रूटीन ऑफिशियल वर्क आहे त्याला मेनस्ट्रीम कसं करता येईल, अजून कशी सुधारणा करता येईल। ऑलरेडी मला फार आनंद आहे की विटा नगर परिषद ऑलरेडी फार डेव्हलप आहे पण त्याला मेंटेन करणं पण एक एफर्ट आहे। दुसरी बाब की मला काही चर्चेतून आढळलं आहे की आपल्याला अजून कुठे सुधारण्याचा वाव आहे, त्यातलं जसं की एक असेल की भुयारी गटार योजना, एक तो स्कोप आहे। दुसरा की आपल्याकडे एक सीवेज ट्रीटमेंट प्लांट अजूनही नाहीये, तर त्याच्यात ज्या प्रशासकीय प्रोसिजर डिले झालेला आहे त्याला मी असल्याने त्याला थोडं स्पीडअप करूयात आपण। आणि तिसरी गोष्ट की आता माझ्या कालावधीमध्ये दिवाळी येत आहे आणि दिवाळीला आपण कसं पर्यावरणाचा समतोल साधून एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रकारे आपण दिवाळी कशी साजरा करता येईल त्या संदर्भात आम्ही चर्चा केली आहे। आणि चौथी महत्वाची बाब की कोविड व्हॅक्सिनेशन, आता जरी आपल्याला सगळ्यांना वाटतंय की कोरोना कमी झालेला आहे परंतु केव्हा लाट वाढेल आणि केव्हा आपण सगळ्यांना लॉकडाऊन होईल, त्या अनुषंगाने आज आपल्याकडे 2000 कोविड व्हॅक्सिनचे डोस उपलब्ध आहेत परंतु आपल्याकडे डिमांड नाहीये, तर आम्ही त्याच्यावर चर्चा केलेली आहे आणि येणाऱ्या 2 दिवसात इंटेन्सिव्ह व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह करणार आहे। तर थोडक्यात रुटीन वर्क प्लस काही इनोव्हेटिव्ह ऍडिशन असा माझा प्रयत्न असेल की माझा जो मला संधी मिळालेली आहे विटामध्ये काम करण्याची, त्या अनुषंगाने मी माझा पुरेपूर प्रयत्न करेन। धन्यवाद।